नमस्कार मंडळींनो, कसा आहे महाराष्ट्र? काय चालली आहे चर्चा तुमच्याकडे? अहो, आमच्याकडे तर पेटलं आहे वातावरण, अत्यंत पेटलं आहे. पाऊस पडतोय दररोज, तरी थिनग्या पडतायत. कधी राऊतांची थिनगी, कधी मुनगंटीवारांची थिनगी. जनता विचारते, अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? कोणी म्हणतंय राष्ट्रपती राजवट लागणार. अरे काय असते राष्ट्रपती राजवट? कोणी म्हणतायत नाही नाही सरकार येणार. त्या ठिकाणी भाजप म्हणतंय नाही, भाजप आणि शिवसेनाच येणार. काहींना वाटतंय नाही नाही शरद पवार गेम करणार, भाजपचा गेम करणार. शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येणार. नेमकं काय आहे? जर उद्या सत्ता स्थापन झाली नाही तर राष्ट्रपती राजवट येणार. मग राष्ट्रपती राजवट आली तर नेमकं काय होईल मित्रांनो? तुमचं आमचं कोण राबवणार सरकार? आपला विकास होणार की विकास खुंटणार? नेमकं काय होणार? सगळ्या गोष्टी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. मग राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? प्रेसिडेंट्स रूल असं म्हणतो आपण. भारतीय राज्यघटना आहे मित्रांनो, कलम 1 ते कलम 395 याच्यातील सगळ्यात वादग्रस्त कलम आजपर्यंतचो. ज्या कलमाने धुमाकूळ घातला आहे, ज्या कलमाचा गैरवापर झाला असे अनेक टीका झालेल्या आहे, ते कलम म्हणजे कलम 356. कुठे आहे हे कलम? काय म्हणाले होते आंबेडकर याच्याबद्दल? आंबेडकर म्हटले होते 356 कलम हे मूलभूत हक्कांवर गदा आणणारं कलम आहे. मग 356 कलम काय आहे? आणीबाणीविषयक कलमं आहेत. भाग 18 मध्ये कलम 352, कलम 356, कलम 360 त्याच्यातलं आहे राष्ट्रीय आणीबाणी. दुसरी राष्ट्रपती राजवट, याला आपण घटक राज्य राजवट किंवा राज्य आणीबाणी असंही म्हणतो. मग नेमकं काय होतं याच्यामध्ये? समजा उद्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं नाही 8 तारखेपर्यंत तर काय होणार? तर 8 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट लागू होणार. ती राजवट लागू होणार पुढील 6 महिन्यासाठी. पण 6 महिन्यासाठी लागू होण्यासाठी या राजवटीला 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता घ्यावी लागणार. पण मग लागू कोण करणार? लागू करणार राष्ट्रपती. कसा? राज्यपालाचा सल्ला, राज्यपालाचा अहवाल? हो, राज्यपालाने अहवाल दिला तर त्या अहवालानुसार. परंतु राज्यपालाने अहवाल नाही दिला तर विदाऊट अहवालसुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो. पण मग हे राष्ट्रपती स्वतः लागू करतो का? नाही. मग पंतप्रधानांचा ऐकतो? नाही. तर पंतप्रधान प्लस मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन राष्ट्रपती आदेश काढतो, जाहीरनामा काढतो आणि त्या ठिकाणी सरकार म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होते. म्हणजे काय होतं? राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या हातात जातं. तुमच्या राज्याला मुख्यमंत्री मंत्रिमंडळ राहत नाही. राष्ट्रपती, राष्ट्रपतीच्या सल्ल्याने राज्यपाल, राज्यपालाच्या सल्ल्याने राज्यातील मुख्य सचिव आणि पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही राज्याचा कारभार पाहते. मग तुम्ही म्हणाल कायदे कोण करणार? आम्हाला अर्थसंकल्प मांडायचा आहे, तो कोण मांडणार, कोण मंजूर करणार? मित्रांनो, कायदे करायचे संसदेत घेऊन जा, अर्थसंकल्प मांडायचा आहे संसद मंजूर करेल. सर्व अधिकार केंद्रांना असतात, हा मुद्दा लक्षात ठेवा. मग बापरे, आता लागली राष्ट्रपती राजवट. किती वर्ष, किती महिने? पहिल्यांदा 6 महिने. जर मान्यता भेटली संसदेची 2 महिन्याच्या आत तर. पण मग संसदेची मान्यता किती टक्के? साध्या बहुमताने 50% + 1 मत या मान्यतेने राष्ट्रपती राजवट लागू होणार 6 महिन्यासाठी. पण सरकारला वाटलं नाही नाही 6 महिन्यामध्ये सिच्युएशन सुधारली नाही, आणखी पुढे लागू करायची आहे. अशी 6 महिने मॅक्झिमम 3 वर्ष. 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहणार आणि त्या ठिकाणी केंद्राचं सरकार, राष्ट्रपतीचं शासन लागू असणार, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग पुढचा मुद्दा काय आहे? कलम 356. मग तुम्ही म्हणाल सर जम्मू काश्मीरमध्ये लागू आहे ती काय आहे? ती सुद्धा राष्ट्रपती राजवट आहे. परंतु महाराष्ट्रातील जी लागू होईल ती कलम 356 आणि जम्मू काश्मीरमधील जी लागू आहे ती कलम 365. महाराष्ट्रामध्ये सरकार घटनेनुसार काम करत नाही आहे, स्थापन होत नाही आहे म्हणून लागू होते कलम 356 आणि जम्मू काश्मीरमध्ये सरकार केंद्राचं ऐकत नाही आहे म्हणून लागू होते 365. हे 2 मुद्दे आहेत. मग याच्या आधी काय आहे इतिहास राष्ट्रपती राजवटीचा? तर सगळ्यात आधी पंजाब राज्यामध्ये 1951 राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर पुढे वाढतच गेलं आहे. आपण बघतो 1975 हिंदिरा गांधी सरकार,
राष्ट्रीय आणीबाणी आपलं आठवलं की आपल्या अंगावर काटा येतो. आपल्याला जेल दिसतात, जेलमध्ये बंदिस्त नेते दिसतात, जयप्रकाश नारायण दिसतात. ही सगळी हिस्ट्री आपल्याला दिसते, ती राष्ट्रपती राजवट, हे राष्ट्रीय आणीबाणी. आणि मग याच्यातूनच याचा बदला म्हणून 1977 जनता पक्ष सत्तेवर येतो, मोरारजी देसाई पंतप्रधान होतात आणि काँग्रेसचे 9 राज्यामधील सरकार बरखास्त करून टाकतात. मग 3 वर्षांनी पुन्हा इंदिरा गांधी, पुन्हा बदला, पुन्हा 9 राज्य, पुन्हा सरकार बरखास्त. हे असं चालू राहतं, एक शासन दुसऱ्याचा बदला घेत राहतं आणि या कलम 356 गैरवापर करत राहतं. टीका होत राहते. 1994 बोंबई खटला, हा म्हणतोय की हे चालणार नाही, तुम्हाला कसंही वागता येणार नाही. त्या ठिकाणी न्यायालय याच्यावर निर्णय देऊ शकतं, न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकतं, न्यायालय ठरवू शकतं ही संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे, ही योग्य आहे की अयोग्य आहे. न्यायालय ठरवू शकतं राष्ट्रपती राजवटीबद्दल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत कोणते असे राज्य आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागूच झाली नाही? 2 राज्य, एक तेलंगणा आणि दुसरं छत्तीसगड, हे 2 राज्य या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्रपती राजवट अत्यंत महत्त्वाचं, प्रेसिडेंट रूल अत्यंत महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे, राष्ट्रपती राजवट काय असते, काय असते रे भाऊ राष्ट्रपती राजवट, असं प्रत्येकजण प्रश्न विचारतोय. या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच कळालं असेल नेमकं काय घडणार आहे, काय घडतं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.